व या मेळाव्यासाठी दादा सुदूर लोकसभेच्या पहिल्या मार्गदर्शन मेळाव्याला या ठिकाणी तालुक्यामध्ये तुम्ही वेळ दिला. आपल्या सुंदर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी दादा आपलं आम्ही सर्व आभार व्यक्त करून यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी संसदरत्न खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी पोले साहेब यांना विनंती करेल. आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. जय शिवराय. आजच्या खर तर या म्हटलं तर आभार मिळावा, म्हटलं तर कृतज्ञता मिळावा आहे, आणि म्हटलं तर तुमच्या सगळ्यांना मानाचा मोजरा करण्यासाठीचा हा मेळावा आहे. त्यासाठी उपस्थित असणारे मंचावरचे सगळेच मान्यवर सत्यशील दादा शेतकर असतील, माऊली शेठ खंडावे असतील, शरदरावजी लेंडे साहेब असतील, अनंतरावजी चौगुले असतील, ज्यांनी खरं तर 2 जुलैला जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यानंतर नेमकं काय आणि नेमकं कसं याच्यावरचं फार सक्षम उत्तर जे दिलं ते आमचे तुषारभाऊ थोरात असतील. आणि मी कायम असं म्हणतो की इतिहासावर मला जो जाम प्रेम आहे आणि संताजी धनाजी हे जसे लढले तसे आमचे अंकुशेठ असतील, मोहित भाऊ असतील, हे ज्या ठामपणे प्रत्येक वेळी मागं उभं राहिले ना मला मनापासून आदर आहे, मनापासून कौतुक आहे. बाजीराव शेठ ढोले असतील, सईदभाई असतील, राऊभाई असतील, कावा शेठ असतील, सूरजभाऊ असतील, सगळेच रौसिसभाई असतील, सगळे मान्यवर आमचे नाना आहेत. म्हणजे व्यासपीठावरचं त्या पुरुषांपैकी आता वल्लभ सर शेळके सर, खरं तर वल्लभ शेळके सर काही कामानिमित्त गेलेत आणि ज्या आमच्या सगळ्या रणरागिणी आहेत म्हणजे सुरेखाताई असतील, शोभाताई शिंदे असतील, श्रद्धाताई सांडभोर असतील, आमच्या मार्गदर्शिका आमच्या मावशी राजश्रीताई असतील, ज्योतिताई महाबरे असतील, आमची आंबेगावची शिवसेनेची वाघीण सुरेखाताई निगोट असतील, आमच्या सोनलताई शेट्टी असतील, केंगलेताई असतील, सगळ्या आपण मान्यवर तुम्ही सगळे खाली बसलेला प्रत्येक जण तितकाच महत्वाचा. कारण मला 2 असा मोह झाला होता वर कुणाला बोलवायचं श्यामवाळी सर त्यापेक्षा मला असं वाटलं होतं खाली येऊन बसावं आणि असं गोलाकार बैठक घ्यावी. इतकी तुम्ही प्रत्येक जण महत्वाचे आहेत, प्रत्येक जण मोलाचे आहेत. आदिनाथ शेठ असतील, आमचे जितूभाऊ बिडभाई असतील, या प्रत्येकानं जे काही केलंय ना मी खरं प्रामाणिकपणे सांगतो. असं म्हणतात की इतिहास वेडी माणसं घडवतात. तुम्हाला फक्त एवढंच सांगण्यासाठी उभा आहे की तुम्ही जे काही केलं ज्या पद्धतीने केलं तुम्ही इतिहास घडवणार आहात ही मला खात्री आहे. हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. अनेक मगाशी अपेक्षा व्यक्त केल्या, आमच्या प्रदीप भाऊंनी अपेक्षा व्यक्त केली, शिंदे साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली, गंगाळे साहेबांनी अपेक्षा म्हणजे त्यांनी व्यक्त माझ्या कानात सांगितली, पण तुम्ही सगळेजण ज्या इरेसरीनी लढत राहिलात आणि हे लढत असताना सगळ्यात महत्वाचं सत्यशील दादांनी विचारलं की थकत का नव्हतो. फार सोपं गोष्ट आहे दादा, कारण मी सातत्याने फिरत असताना मला जो सहवास लाभत होता तो सहवास लाभल्यानंतर मी काल सुद्धा परवा मी सटाण्याच्या सभेवरून येताना साहेबांना मी एकच प्रश्न विचारला, साहेब सभा किती झाल्या. आणि जेव्हा तुमच्या समोर ऊर्जेचा एवढा स्त्रोत असतो आणि असं तुम्हाला कळतं की 84 वर्ष अखंडपणे ते देत राहिले, अनेक कार्यकर्ते उभे राहिले, अनेक नेते उभे राहिले, कुणाच्या घरात आमदारकी आली, कुणाच्या घरात मंत्रिपद आली, एवढं सगळं दिलं, एवढं सगळं दिल्यानंतर अनेकांनी संघर्षाच्या वेळी साथ सोडली तरी सुद्धा आजही साहेब लढतायत. आणि त्यांना पाहून असं वाटतं की आपल्या घरातली संस्कृती आहे, घरातले जर वडीलधारी व्यक्ती काबाड कष्ट करत असेल, घराच्या स्वाभिमानासाठी खंबीरपणे उभी राहत असेल, तर खारीचा वाटा का होईना आपल्यासारख्याने उचलणं हे आपलं कर्तव्य. आणि केवळ या भावनेनं पळत होतो. तुमचं सगळ्यांचा आभार आणखी एका वेगळ्या गोष्टीसाठी मानायचं होतं. मी कोल्हापुरात सभेसाठी गेलो, सभेसाठी गेल्यानंतर ज्या हॉटेलला उतरलो होतो तिथे एक केंद्रीय मंत्री भेटले, त्याच हॉटेलमध्ये मुक्कामाला होते
आणि त्या केंद्रीय मंत्र्यांनी मला बघितल्यानंतर जेवायला बोलवलं आणि मला विचारलं तुझं मतदान कसं झालं, आणि मी शांतपणे सांगितलं साहेब अजून 13 तारखेला मतदान आहे. 13 तारखेला मतदान आहे म्हटल्यानंतर त्यांनी कोपरापासून नमस्कार केला. मला वाटलं बऱ्याच वर्षांनी असा कोणीतरी पैलवान भेटला ज्याचं मतदान बाकी असताना सुद्धा तो बाहेर फिरतोय. आणि 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये जर प्रचार करू शकला आपल्या मतदानाच्या आधी, 13 तारखेच्या आधी आपल्या मतदानाच्या आधी 8 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करू शकलो. मी त्या साहेबांना ते सांगितलं म्हटलं साहेब फार सोपी गोष्ट आहे, ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, ज्याचा गड मजबूत त्याला मुलुगिरीला जाता येते, आणि हा बालेकिल्ला तुम्ही सगळ्या मंडळींनी सांभाळला म्हणून तुमच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण एक फार महत्वाची गोष्ट असते, तुम्ही सगळे म्हणालात विजय, विजयाचा आपल्याला सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे, पण त्याच्या आधी एक फार महत्वाची बाब होती. मला अनेकांनी विचारलं तुम्ही लढताय मनात भीती वाटत नाही का, आणि मी एकच गोष्ट सांगितली की जेव्हा लढायला सुरुवात होते ना तेव्हा तुमचा हेतू किती शुद्ध आहे हे तुम्हाला बघावं लागतं, आणि जर तुमचा हेतू शुद्ध असेल ना तर संपूर्ण विश्व हे तुम्हाला मदतीसाठी आपोआप उभं राहत जातं. तुम्ही बघत असाल नारायणगावच्या सभेला पाऊस झाला नाही, चाकणची सभा धुतली गेली, ज्या काही गोष्टी घडत गेल्या या जर तुम्ही बघितल्या तर यामध्ये हेतू शुद्धता आहे. आणि या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की समाधान आहे. समाधान कुठलं आहे तर 5-10-15 वर्षांनंतर जेव्हा विचारलं जाईल की 2024 मध्ये एक परिस्थिती निर्माण झाली होती, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जेव्हा फुटला होता, हा फोडण्यात आला होता, नेते पळवण्यात आले होते, चिन्ह पळवण्यात आली होती, आणि तेव्हा 2 पर्याय समोर होते, स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाऊन मिसळायचं की स्वाभिमानासाठी ताठ मानेनं लढायचं. मला तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे की आपण ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या रांगेत उभे आहोत. आणि जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इंग्लिशमध्ये म्हणतात फॉर्च्युन फेवर्स ब्रेव, आणि त्या पद्धतीने लढणाऱ्याच्या मागं नशीब उभं राहतं. आणि तुम्ही सगळ्यांनी जे कष्ट केले, मी प्रत्येकाचं खरं तर वेगळं कौतुक करायला पाहिजे, तुम्ही प्रत्येकाने काय केलं, म्हणजे अगदी सोशल मीडियावर आमचे संदीप गंभीर असतील, आमचे राहुल भाऊ केदारी असतील, ही सगळी मंडळी सोशल मीडियावर एक वेगळी लढत, रामभाऊ वाळू आमचे लढत होते, डॉक्टर गणपतराव डुमरे अक्षरशः म्हणजे शेलार मामासारखे ते गड सर करत होते, ह्याही गोष्टी मी तितक्याच बारकाईने बघत होतो. आपापल्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक जण तुम्ही प्रत्येकाने जे काम केलं होतं, महिला भगिनींनी जे काम केलं होतं, आणि हे खरोखर वाखाणण्यासारखं काम आहे. म्हणजे अनेकांवर केसेस झाल्या, अनेकांवर कारवाया झाल्या, अनेकांनी 20-20 वर्ष सोबत काम केल्यानंतर सुद्धा त्यानंतर काही लोकांच्या तक्रारी करण्यात आल्यात, या सगळ्या गोष्टी सत्यशील आता शांतपणे पाहिल्यात. जे पुढून फटके बसलेत, जे मागून फटके बसलेत, हे सगळे फटके आपलं एकच गणित असतं, आपण हिशोब लय चोख ठेवतो, आपण हिशोब लय चोख ठेवतो. आणि आता या पुढच्या सगळ्या काळामध्ये आता मात्र तुम्ही अनेकांनी ही इच्छा व्यक्त केलीत की केंद्रात सरकार येईल, आणि केंद्रात सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. की आज 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत असताना 10 पैकी 8 जागा किमान लढून जिंकून येतील ही परिस्थिती आज केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची आहे. शिवसेना महाविकास आघाडी मिळून जर एकूण आकडा बघितला तर एक एक जागा जरी तुम्हाला मोजून दाखवली तरी आम्ही आधी म्हणत होतो 30 ते 35, पण आता ते 35 ते 38 आसपास या जागा महाविकास आघाडीच्या दिसतायत. म्हणजे आता सुद्धा पिंपळगाव बसवंतला जातोय, पिंपळगाव बसवंतला सभेसाठी जातोय, काल धुळ्यामध्ये सभेला होतो, त्यानंतर देवळ्यामध्ये सभा घेऊन आलोय, आणि आता पिंपळगाव बसवंतला जातोय. ती सुद्धा जागा, दिंडोरी लोकसभेची जागा सुद्धा 100% ही भास्कर बगरे सरांची येणार ही गोष्ट तिथे स्पष्ट दिसते. माणा म्हणा, सातारा म्हणा, नगर म्हणा, बारामती तर 100% आहेच. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली की केंद्रातलं मंत्रिपद आलं पाहिजे, पण त्याच्याही पेक्षा महत्वाची एक गोष्ट
या सगळ्या मतदारसंघांमध्ये फिरत असताना दुसरी गोष्ट जाणवली, महाराष्ट्राला आता महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं आणायचं आणि ते आपल्यासाठी तितकीच महत्वाची गोष्ट आहे की महाविकास आघाडीचं सरकार येत्या विधानसभेला येणार आहे आणि म्हणून आभार मिळवा, कृतज्ञता मिळावा आत्ताच घेतला. काही लोकांना काय जबाब पाहिजे काय पाहिजे याची फार घाई झाली असं मला काही पत्रकार बांधवांनी सांगितलं, पण इतरांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा ही जी मोठ बांधली गेली आहे ही मोठ बांधली जाणं आणि ही बांधून राहणं फार महत्वाचं. अनेकांनी सांगितलं आमच्याकडे लक्ष द्या, आज अतिशय जबाबदारीनं तुम्हाला सांगतो, केवळ तुमच्याकडे नाही तर माझ्या बूथवर बसलेल्या प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्याकडे सुद्धा तितकंच बारकाईनं लक्ष असेल. ही मोठ तशीच राहिली पाहिजे, ही बोट प्रत्येक बूथवरची मोठ असेल आणि ही केवळ जुन्नर विधानसभेसाठी म्हणत नाही, संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीचा हा संपूर्ण विचार आहे. जे तुम्ही म्हणालात की महिन्यातून दोन दिवस, खरं तर चौगुले काका मी मनापासून तुमच्या या अपेक्षेबद्दलच पहिले आभार व्यक्त करीन, कारण महिन्यातून दोन दिवस यापेक्षा जास्तीत जास्त वेळ देण्याचा हा नेमका हा माझा स्वतःचा प्रयत्न राहील. पण त्याचबरोबरीनं साधारणतः 4 जूनला निकाल लागेल, 4 जून नंतर साधारण 10 ते 15 जूनपर्यंत म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे जे सगळे दौरे सुरू आहेत या आत्ताच्या दौऱ्यांमध्येच विधानसभेच्या प्रचाराचं जे काही प्लॅनिंग आहे हे संपूर्ण प्लॅनिंगला सुरुवात झालेली आहे. एक कार्यक्रम हा संपूर्ण आपण तयार करतो आहोत आणि हे करत असताना पुन्हा एकदा पायाला भिंगरी लावून हा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात आणण्याच्या दृष्टीनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं बाहेर असणार, पण त्याचवेळी आता बारकाईनं गोष्टी बघाव्या लागतील. तुम्ही एक गोष्ट म्हणालात की अनेक चर्चा सुरू आहे, अनेक धावपळी सुरू आहेत, या अनेक धावपळींमध्ये काही ठिकाणी मी साक्षीदार आहे, काही ठिकाणी मी बैठका करतोय, या अनेक गोष्टी होत आहेत, पण तुम्हाला एक खात्रीलायक सांगतो, या कितीही बैठका होत असल्या तरी जुन्नर तालुक्याविषयी निर्धास्त रहा. जुन्नर तालुक्यात मी सांगितलंय सगळा हिशोब आपल्या डोक्यात फिट असतो आणि त्यामुळं आपण एकदा नो एंट्रीचा बोर्ड लावला का तो नो एंट्रीचा बोर्ड राहणार आणि जुन्नर मधला पुढला आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार ही तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो. पण हे करत असताना काही टप्पे आपल्याला बघावे लागतील, म्हणजे 4 जूनला निकाल येईल, 4 जूनला निकाल आल्यानंतर त्याचं बूथ निहाय अनालिसिस होईल, गाव निहाय अनालिसिस होईल. म्हणजे आमचे नाना मला कायम सांगत असतात की समोर कार्यकर्ते दिसत असतात पण नेमकं त्याच्या बूथवर किती मतदान झालं इथपासून आपल्याला तपासणी करून घ्यावी लागते आणि जेव्हा ही तपासणी होते तेव्हा तुमच्यासारखे नागरिक गुरुजी असतील, तुमच्यासारखे जे निर्लज कार्यकर्ते सातत्यानं ग्राउंडवर काम करत असतात त्या प्रत्येकाला न्याय देण्याच्या दृष्टीनं ही मदत होऊ शकते. आणि या पद्धतीनं जी बूथची बांधणी झाली, म्हणजे आज मी महाराष्ट्रात अभिमानानं सांगतो की जुन्नर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं बूथची बांधणी झाली, ज्या पद्धतीने बूथवर काम झालं हे खरंच वाखाणण्यासारखं काम झालं. हे बूथची बांधणी असेल त्याचबरोबरीनं विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये पुढच्या 4 ते 6 महिन्यांमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये, प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये, प्रत्येक गावामध्ये हे आपलं संघटन हे उभं करावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाबरोबरच शिवसेनेची जी महिला आघाडी आहे समन्वय सगळ्याकडे ठेवू. एकदा महाविकास आघाडी म्हटलं तर महाप्रेताही काळजी करू नका, समन्वय हा सगळीकडे राहील. तो युवकांच्या संघटनेमध्ये राहील, तो महिला आघाडीची बांधणी करत असताना राहील. आपण एकमेकाच्या समन्वयाने जेव्हा काम करतो तेव्हा गणित अख्खं आणखी सोपं होत जातं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला हा शब्द देतो की या पद्धतीनं एक समन्वय ठेवून शिवसेनेची महिला आघाडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची असेल, काँग्रेसच्या बाबतीमध्ये सुद्धा याच पद्धतीनं आपल्याला पुढचे 6 महिने देत असताना, म्हणजे साधारणतः आता कोणी काही धमकी देईल कोणी काही बोलेल
चार जून नंतर आचारसंहिता संपेल, नंतर परत जेमतेम 3 महिन्यामध्ये विधानसभेच्या आचारसंहिता लागेल. त्यामुळे इतर कोणी वाक्कुशेट काही वल्गना करत असलं तरी त्यांना शांतपणे सांगा आचारसंहिता कवा लागते ती बी माहिती आहे. आणि 4 जूनला एकदा इंडिया आघाडीचं सरकार आलं तर ज्यांच्या जीवावर तुम्ही उड्या मारताय त्यांची परिस्थिती काय असेल त्या प्रत्येकाचा विचार करा. हे जर कुणी आपल्याला धमकवायला आलं तर त्याला आवर्जून सांगायला विसरू नका, कारण इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर या ज्या परिस्थिती याच्यामध्ये झपाट्याने बदल होणार आहे. शिवाय हा बदल होत असताना तुम्ही आज जर बघत असाल तर देश पातळीवर भारतीय जनता पक्षाची परिस्थिती ही बिकट झाली. म्हणजे ज्या पंतप्रधानांनी सुरुवातीला भाषण वेगळं सुरू केलं होतं 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, त्यानंतर पंतप्रधान अचानक राहुल गांधींवर टीका करायला लागले, त्यानंतर पंतप्रधान अचानक जिथं जातीयवादी किंवा धार्मिक गोष्टींविषयी माननीय पंतप्रधानांनी बोलणं सुरू केलं त्याचवेळी चाणाक्ष मतदारानं ओळखून घेतलं की भारतीय जनता पक्षाचं सरकार आता केंद्रात येत नाही. आणि ही जर परिस्थिती आपण बघतो जेव्हा आम्ही म्हणतो 35 ते 38 जागा या महाविकास आघाडीच्या लोकसभेला निवडून येतील तर आता विचार करा विधानसभेला काय होणार आहे याचा जर आपण विचार केला तर त्यासाठी आत्तापासून आपल्याला मोर्चेबांधणी करावी लागेल. त्यामुळे तुम्हाला हीच सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की गाफील कुठेही राहू नका. आणि माऊली शेठ मगाशी सत्यशील दादांनी केलं तसं शिवसेनेचं कौतुक मी खरं तर वेगळं करायची गरज नाही पण केवळ जुन्नर नाही, अगदी आंबेगाव असू द्या, हडपसर असू द्या, शिरूर हवेली असू द्या, प्रत्येक ठिकाणी ज्या चिवट पद्धतीनं आणि ज्या ताकदीनं शिवसैनिकांनी काम केलंय. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेसाठी मानाचं पान असणार ही मी तुम्हाला ग्वाही देतो, कारण जेव्हा आपण शिवजन्मभूमीचा विचार करतो तेव्हा शिवजन्मभूमीचा विचार करत असताना महाराजांच्या आदर्शाने पुढे चालत असताना केवळ विधानसभा नाही खाली जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, या सगळ्या असतील, सरकारातल्या इथून पुढच्या निवडणुका असतील, यामध्ये महाविकास आघाडी म्हणून समोर जात असताना ज्याचं जी न्याय्य गोष्ट आहे ज्याचं जे हक्क आहे तो त्या न्यायानं निरक्षीर विवेक बुद्धीनं तो न्याय देण्याचं काम हे 100% माझ्या हातून होईल. तुम्हाला सगळ्यांना मी हा मित्रत्वाच्या गावाशेठ मित्रत्वाच्या नात्यानं हक्क देतो की या पद्धतीनं जर कुठे कमी जास्त होत असेल तर हक्काने हाताला धरून सांगा की इथं ही आमची न्यायाची बाजू आहे आणि या न्यायाच्या बाजूमुळं हे आमचा हक्क आहे हे तुम्ही सांगा. आणि 4 तारखेला गुलाल 100% आपल्या मध्ये काहीही बातम्या येतील कसलीच काळजी करू नका. मी सुरुवातीला सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त सांगायचा नसतो तो अनुभवायचा असतो. अफजल खान वधाचा जो काही प्रसंग होता यामध्ये नेताजी पालकरांना माहीत नव्हतं मोरोपंत पिंगळ्यांना काय जबाबदारी दिली, मोरोपंत पिंगळ्यांना माहीत नव्हतं कान्होजी जेठांना काय जबाबदारी दिली, कान्होजी जेठांना माहीत नव्हतं तानाजी मालुसरेंना काय जबाबदारी दिली, शिंग कवा वाजवायचं तुताने कधी फुंकायची ही गोष्ट व्यवस्थित माहीत होती. त्यामुळे 4 तारखेला तोफेला बत्ती दिली जाणार आणि विजयाचा गुराल आपला असणार याविषयी मनात शंका नाही. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी जीव तोडून जे काम केलं त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचं मनापासून आभार, तुमच्या प्रत्येकाचं मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि याच पद्धतीने या पुढील काळात सुद्धा ही विजयी घोडदौड महाविकास आघाडीची ही केवळ जुन्नर तालुक्यात नाही, शिरूर लोकसभा मतदारसंघात नाही, तर ही घोडदौड महाराष्ट्रात सुद्धा सुरू राहील हा विश्वास व्यक्त करतो आणि सांगतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आणि नांगरे गुरुजी आपल्याला मनापासून वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी सर्व मान्यवरांना सूचना, या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था बाजूच्या हॉलमध्ये केलेली आहे. उपस्थित सर्वांचा आभार मानताय. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मंगेश अण्णा काकडे. आजच्या महाविकास आघाडीच्या या आभार सभा नव्हे तर विजय सभेच्या निमित्ताने उपस्थित